माढा इथं दरोडा टाकून सुमारे पाच लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे माड्यात पावणे पाच लाखांचा धाडसी दरोडा पती पत्नींच्या समोर तलवारी ठेवून लुटला ऐवज घराच्या मागील बाजूस असलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करीत पती पत्नीला तलवारीचा धाक दाखवून पावणे पाच लाखांचा ऐवज लुटून नेल्याची धक्कादायक घटना माडा शहरात घडली विशेष म्हणजे घटना घडलेल्या ठिकाणापासून पोलीस स्टेशन नजिकच्या अंतरावरच आहे तंटमुक्त समितीचे माजी अध्यक्ष प्रमोद साठे यांच्या घरी हा दरोडा बुधवारी तीन मार्च रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडला आहे चार लाख आठ हजार आठशे रुपयांचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने एकोणतीस हजार शंभर रुपयाचे चांदीचे दागिने तसेच अडोतीस हजारांची रोख रक्कम असून एकूण चार लाख पंचाहत्तर हजार रुपये एवढ्या ऐवजांवर डल्ला मारला आहे प्रमोद साठे व त्यांच्या पत्नी हे दोघेच घरी असतात त्यांची मुलगी सुकन्या हिचा विवाह झाला असून मुलगा हर्षवर्धन एम चे शिक्षण नाशिक येथे घेतो आहे बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास प्रमोद साठे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूने किचनचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश करीत वीस ते पंचवीस वयोगटातील पाच तलवारधारी चोरट्यांनी साठे पती पत्नी झोपलेल्या बेडचा दरवाजा पाच जणांनी जोराचा धक्का लावून उघडला मोठा आवाज झाल्याने दोघेही दचकून उठले तलवारी समोर ठेवून आवाज निकालने का नाही नाही तो भोकस दूंगा असे म्हणाले तर एक जण बाहेर लक्ष ठेवरे म्हणाला तलवारी समोर लावल्याने दोघेही पतीपत्नी भयभीत झाले प्रमोद साठे यांनी चोरट्यांना तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या असे म्हणाले यावर चोरट्यांनी घरातली दोन्ही बेडमधील साहित्य अस्तव्यस्त फेकून देत कपाटाच्या ड्रॉवरमधील सोन्या चांदीचे दागिने घेतली ऐवज घेऊन जाताना चोरट्यांनी आवाज निकाल का नाही म्हणत मागच्या दरवाज्यातून चोरट्यांनी पोबारा केला चोर जाताच प्रमोद साठे यांनी दादासाहेब साठे यांना मोबाईलवरून घटनेची माहिती दिल्यानंतर माडा पोलीस घटनास्थळी आले प्रमोद साठे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे प्रमोद साठे यांच्याकडे बंदूक होती मात्र ती आचारसंहितेमुळे पोलिसांकडे जमा केली होती अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान खरतोडे हे करीत आहे या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून घबराहट पसरली आहे चोरट्यांचा शोध घेऊन घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे